मंत्रालयाच्या नगर विकास खात्यामधला भाजप नेते किरीट सोमय्यांचा एक फोटो व्हायरल होतोय. मंत्रालयातील किरीट सोमय्यांच्या या फोटोमुळे नव्या वादाची शक्यता आता वर्तवण्यात येते. दरम्यान आरटीआय अंतर्गत काही माहितीसाठी आपण गेलो होतो, त्यात चुकीचं काय असा किरीट सोमय्यांचा सवाल. दरम्यान किरीट सोमय्या यांच्या याच फोटोवर आता काँग्रेसने आक्षेप घेतलाय. सचिन सावंत यांनी यावर काही सवालही उपस्थित केलेत, आपण बघूया. भाजप नेत्यांची मानसिक स्थिती अत्यंत हलाखीची झालेली आहे. सत्ता गेल्यापासून त्यांचं वर्तन अत्यंत बेफाम झालेलं आहे. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला बदनाम करण्याकरता कोणत्याही स्तरावरती जाण्याची त्यांची भूमिका आहे. आणि आज ज्या पद्धतीनं किरीट सोमय्या मंत्रालयामध्ये जाऊन नगर विकास विभागामध्ये अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून फायली तपासत होते, या सगळ्या प्रकाराची चौकशी करण्याची आवश्यकता आहे. कारण हे त्याच मानसिक स्थितीचं निदर्शक आहे. आणि एकंदरच जर त्यांनी माहिती अधिकारान्वये परवानगी घेतली नसेल तर निश्चितपणे त्यांच्या हातून गुन्हा घडलेला आहे. आणि म्हणूनच या प्रकाराची चौकशी व्हावी. आणि जर चौकशी अंती हा गुन्हा घडलेला आहे असं दिसत असेल तर ऑफिशियल सिक्रेट ऍक्टचं असेल त्याचं उल्लंघन, आणि त्याचबरोबर सरकारी कार्यालयामध्ये ट्रेसपासिंग करण्याचा प्रयत्न, या सर्व कलमान्वये त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.